नवी मुंबईत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. अमृता फडणवीस आणि जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. सानपाडा येथे सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन दिव्यास फाउंडेशनच्या वतीने चालू करण्यात आलंय. या शिबिराचं उद्घाटन सुप्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस, जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मानसिक शारीरिक दृष्ट्या प्रेशर तणाव असतात त्यांच्यासाठी खूप जरुरीचं असल्याचं अमृता फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. तर अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी आरोग्य हे काळजी करज असून स्वतःला चेक केलं पाहिजे असा उपस्थितांना जॅकी श्रॉफ यांनी सांगितलेला सल्ला आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी जे आरोग्य शिबिर आपण इथे चालू केलेलं आहे हे खूपच जरुरी असं आहे त्यांच्यासाठी. त्यांना मानसिक शारीरिकदृष्ट्या खूप प्रेशर्स असतात, तणाव असतात, तर त्यासाठी वर्षातनं एकदा तरी करणं फार जरुरी. काय सांगायचं, म्हणजे मोठं जे करतायत गुगे साहेब, अमृताताई आणि ढोके साहेब, अशोकजी सबका बराबर आहे, थॉट बराबर आहे, समज आहे की नाही? आप भी चेक करो, मौका नाही मिळता असं दादा, खूप समजलं तुम्ही काय बोलतोय. स्वतःला पण चेक करायचं दादा की काय काय आहे. आणि ते थॅलेसिमियाचं ते बोललं उल्लघुमध्ये कॉगेशन आन्सर पे द्यांग, थॅलेसिमिया की भी बात करना, अच्छी बातें करना बेटा, बुरी बुरी खबर सब देता है, अच्छा खबर देने को सीखना. हाँ बेटा. ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी मुंबई.